ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादमधल्या आकांक्षा देशमुखच्या हत्येचा छडा अखेर 8 दिवसांनी लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्याला अटक करण्यात आलेली आहे तो उत्तर प्रदेशातील मजूर आहे आणि या मजुरानंच आकांक्षाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येच्या आधी 7 दिवसांपासून आरोपी आकांक्षाच्या खोलीसमोर काम करत होता. 10 डिसेंबरला रात्री चोरीच्या उद्देशानं आरोपी राहुल शर्मा आकांक्षाच्या खोलीत शिरला. यावेळी आकांक्षा आणि त्याच्या झटपट झाली. आकांक्षाची सोनसाखळी चोरण्याचा त्यानं प्रयत्न केला, तसंच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. मात्र आकांक्षाच्या मासिक पाळीमुळे त्याचा हा प्रयत्न फसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर आरोपी शर्मानं आकांक्षाचं तोंड आणि गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्यानं तात्काळ उत्तर प्रदेशकडे धाव घेतली. यावेळी शर्मानं ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राजकीय मैदान असो किंवा खेळाचं मैदान असो, कुठेही गेला तर तुम्हाला तुमचा तोल सांभाळता आला पाहिजे आणि हे ज्यांना जमत नाही त्यांचं थोडंसं हसू होतं. मुंबई बँकेची धुरा आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या प्रवीण दरेकरांचा क्रिकेटच्या मैदानात आज तोल गेला. खरं तर त्यांनी फटका खूप सुंदर लावला पण तोल सांभाळता आला नाही, त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ स्वाभाविकपणे सोशल मीडियावर व्हायरल झाला. बोरिवलीतल्या क्रिकेट सामन्यादरम्यान बॅटिंग करताना दरेकरांचा हा तोल गेल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर चांगलीच धांदल उडाली आणि तोल सांभाळणं हे किती महत्त्वाचं असतं हेही या निमित्तानं समोर आलं. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकनंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा कुठेही जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत.